गेल्या 5 दिवसांपासून श्री क्षेत्र रिद्धपूर येथे महंत वाईंदेशकर यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू आहे. त्यात त्यांनी श्री गोविंद प्रभू पालखीच्या रस्त्याच्या ठरावामध्ये प्राधान्यक्रमाने घेऊन रस्त्याचे बांधकाम व्हावे अशी मागणी उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी केली आहे. उपोषणाच्या 5व्या दिवशी गटविकास अधिकारी थोरात विस्तार अधिकारी भिवगडे यांनी भेट दिली असता मंडपात सकारात्मक चर्चा झाली. श्री क्षेत्र रिद्धपूर हे गाव महानुभव पंथांची काशी असून तीर्थस्थळाचा ब दर्जा प्राप्त गाव आहे. सदर गावात तीर्थक्षेत्र कृती आराखडा 2017 मंजूर झाला आणि त्याचा पहिला टप्पा 22 कोटी रुपये मिळून काम सुरू झाले. परंतु ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यामध्ये अंतर्गत राजकारण करून हेतु पुरस्सर पालखी रस्त्याला विरोध करत आहे व उडवाउडवीचे उत्तरे देत आहे. सदर घटनेची माहिती घेण्याकरिता व उपोषण मागे घेण्याची मागणी करण्याकरिता गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत समिती मोर्शी यांनी उपोषणस्थळाला भेट दिली. त्यामध्ये सकारात्मक चर्चा करून वरिष्ठांना त्यांनी माहिती दिली, जोपर्यंत रस्त्याच्या ठरावाला मंजुरी मिळत नाही व प्राधान्यक्रम घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेत नाही अशी माहिती महंत वाईंदेशकर यांनी दिली आहे. त्यासाठी गेल्या 2 दिवसांपासून अन्यथा उपोषण महंत वाईंदेशकर तसेच येथीलच काही नागरिक पाठिंबा म्हणून साखळी उपोषण करीत आहेत. गोपाल सेवातकर, नरेंद्र सिनकर, बाळू लासूरकर, युवराज वंजारी, धीरज तागडे यांनी साखळी उपोषणामध्ये सहभाग घेतला. यामध्ये येत्या 2 दिवसापर्यंत जर मागणी पूर्ण झाली नाही तर जिल्हाधिकारी यांना पूर्ण दफन आंदोलन करण्याची परवानगी द्यावी असे मत महंत बाळू लासूरकर, नरेंद्र सिनकर व महंत वाईंदेशकर यांनी मांडले. सर्व पळवापळवीचे मार्ग आहेत असं माझं स्पष्ट मत आहे आणि BDO साहेबांनी तर ठोस निर्णय घ्यायला पाहिजे होता. ग्रामपंचायत सचिवाला आदेश द्यायला पाहिजे होते किंवा त्यांचं म्हणणं तर नुसतं संमतीपत्र आहे. दोन्ही ठराव तर तुमचे आहेतच, ते संमतीपत्र तुम्ही कवरिंग लेटर म्हणून द्यायला पाहिजे. सचिवानं सही करायला पाहिजे तर सरपंचांनी सही करायला पाहिजे, त्यात कोणतीही अडचण नाही आहे. परंतु बुद्धी पुरस्कार या मानवा पंथाचा विरोध म्हणा किंवा श्री गोविंदप्रभू श्री सर्वज्ञ श्री चक्रस्वामी या तत्वाचा विरोध म्हणून ही रिद्धपूरची ग्रामपंचायत सर्व 17 सदस्य विरोध करत आहेत ते मला मान्य नाही आणि योग्य नाही. तरी यांनी जिल्हाधिकारी साहेब या कृती आराखड्याचे अध्यक्ष असतात. शिखर परिषदेमध्ये हे मंजूर झालेलं आहे. ग्रामीण विकास तीर्थस्थळ पर्यटनमधून हा निधी मिळालेला आहे म्हणून आमचा पूर्ण त्याच्यावर हक्क आहे आणि त्याची पाठपुरावा सतत 3 वर्ष श्री गोविंदप्रभू तीर्थस्थान सेवा समितीचा सचिव म्हणून त्याचेच अध्यक्ष म्हणून परमपूज्य श्री यक्षदेव बाबा असतील, गोपीराज बाबा असतील, आणखी सर्व रिद्धपुरातले सर्व संत महंत आणि कारंजेकर बाबा यांनी केलेली आहेत. त्यामुळे आमचा हक्क आहे की आम्हाला हे रस्ते मिळाल्याशिवाय आम्ही हे उपोषण सोडणार नाही. एजाज खान, विदर्भ न्यूज, रिद्धपूर.